राऊरी तालुक्यातील वरशिंदे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 23 जानेवारी रोजी भाऊसाहेब विधाते यांना गोंधळ घातला आणि शिपाई विजय आहिरे यांना मारहाण करून जखमी केलं. तसेच ग्रामसेवक प्रशांत कदम यांना देखील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी राऊरी पोलीस स्टेशनमध्ये विधाते याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील वरशिंदे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 23 जानेवारी रोजी भाऊसाहेब विधाते यांना गोंधळ घालून शिपाई विजय आहिरे यांना मारहाण करून जखमी केलं. तसेच ग्रामसेवक प्रशांत कदम यांना शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये भाऊसाहेब विधाते याच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 23 जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील वरशिंदे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी 11:30 दरम्यान ग्रामसेवक प्रशांत प्रदीप कदम आणि शिपाई विजय दामोदर आहिरे हे आपलं कामकाज करत होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भाऊसाहेब विधाते आला आणि आहिरे यांना म्हणाला की तू इथे काय करतोयस. यावेळी आहिरे यांनी त्याला सांगितलं की तुला दाखला पाहिजे असेल तर तू ग्रामसेवकांकडनं दाखला घेऊन जा. यावेळी आरोपी विधाते म्हणाला की तू आमचा नोकर आहेस, तूच दाखला आणून दे, असं म्हणत त्यानं गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळाचा आवाज ऐकून ग्रामसेवक प्रशांत कदम यांनी दोघांना बोलावून घेतलं. यावेळी फिर्यादी आहिरे यांनी ग्रामसेवक कदम यांना सांगितलं की हा खूप गोंधळ घालतोय, याला जे पाहिजे ते देऊन टाका. याचा राग आल्यामुळे आरोपी विधाते यानं फिर्यादी आहिरे यांच्या तोंडावरती लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केलाय. यावेळी ग्रामसेवक प्रशांत कदम यांनी त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी विधाते यानं त्यांना देखील दमदाटी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. घटनेबाबत राहुरी तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आणि या घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपी भाऊसाहेब विधाते याच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव डुकरे, तालुका सचिव अमर नेहे, कृष्णनाथ कांबळे, अशोक बरे, आबाजी भालेराव, संजय वाघमारे, राजेंद्र थोरात, जालिंदर ससाणे, रामदास ससाणे, रंगनाथ ओहोळ, संदीप जेऊघाले, अशोक जगधने, भारत खाटेकर, विजय लांडुके, दीपक गाडे, बाळासाहेब शिंगाडे आदी इथे उपस्थित होते. सदर व्यक्ती हा गावात काय प्रत्येक व्यक्तीला त्रास देत असतो, तिने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण केली ही निंदनीय गोष्ट आहे. त्याचा प्रत्येक व्यक्तीला त्रास आहे. तिने आतापर्यंत 5-7 लोकांना असाच मारलेला आहे. लोक त्याच्या विरुद्ध गुन्हा द्यायला गेले तर पोलीस पण गुन्हा घालतात, टाळ तर करतात. त्याचं नाव काय? त्याचं नाव भाऊसाहेब गोंधळ, मी त्याचे नाव मी त्याला पुण्यश्वर. तो म्हणजे त्याला त्याविरुद्ध आता मी सदर तांटा मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील वगैरे यांना पण बोलून झालेलं आहे. त्याच्याविरुद्ध आपल्याला गुन्हा दाखल करणं महत्त्वाचं आहे. हा व्यक्ती काय मस्त राज येत असतो लोकांना. ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळातील कर्मचारी म्हणून हा बघितला जातो आणि हा कर्मचारी तुटपुंजे पगारावर ह्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये तो काम करीत असताना तो पदाची कुठल्याही प्रकारची अभिलाषा न धरता, लाज न वाटता कुठल्याही प्रकारचे सांगेल ते कामं तो करीत असतो. आणि ज्यावेळेस हे कामं करीत असताना त्याच्यावर वेळोवेळी अनेक वेळा भ्याड हल्ले झालेले आहेत आणि परिणामी ह्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कधी म्हणजे जवळजवळ 100% वसुलीचं टार्गेट शासनाने ठरवून दिलेलं असतं. ते शासनाने दिलेलं टार्गेट हे सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचारी हे तिघांना बांधून दिलेलं असतं, परंतु कर्मचारीच हा प्रत्येक घरोघरी दारोदारी जाऊन हा वसुलीचा मोठ्या प्रमाणात हा वसूल करीत असतो आणि परिणामी ह्या वसुलालाच किंवा वसुलाला आमच्या दारात येता, वसूल करता, वेळोवेळी येता, कायमस्वरूपी येता. अशा या स्वरूपात काही लोकांना या समाज कंटकांना राग येतो आणि राग आल्यानंतर हे लोक काय करतात का ह्या ना त्या कारणावरून आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये मारहाण कर, रस्त्यावर मारहाण कर किंवा अनेक वेगळ्या ठिकाणी मारहाण कर. त्याचाच आजचा हा जो प्रकार घडलेला आहे वरशिंदे ग्रामपंचायतमध्ये, तर या ठिकाणी आमचा कर्मचारी कामावर असताना त्याचं कार्यालयीन कामकाज चालू असताना हा समाजकंटक आतमध्ये आला आणि मला दाखला द्या, दाखला द्या असं म्हणल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं का बाबा 5 मिनिटं थांब, 10 मिनिटं थांब, तुला तुझा दाखला मिळणार आहे. परंतु कुठल्याही प्रकारची वेळ न दवडता त्याने ताबडतोब आमच्या कर्मचाऱ्याच्या
स्वाबळावर मारले आणि त्याच्यासमोर जे कार्यालयीन कागदपत्र होते ते फाडले त्यांनी, रजिस्टर फाडलं. त्याच्यामुळं या समाज कंटकाला आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 45 11 वतीने 6353 हा गुन्हा दाखल त्याच्यावर करण्यात यावा. आणि हा प्रकार ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये घडत होता त्यावेळेस त्या ठिकाणचे कर्मचारी कदम साहेब सुद्धा म्हणजे ग्रामसेवक म्हणून ते रुजू आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी देखील हा सर्व प्रकार पाहिलेला आहे. तेव्हा मी कर्मचारी संघटनेच्या वतीने राहुरी तालुका तर अध्यक्ष या नात्याने बोलतो आणि या समाज कंटकावर 353 गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासनाकडे मी आमच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने एक निवेदन देऊन विनंती करतो का यांना जास्तीत जास्त मोठी शिक्षा करण्यात यावी एवढं बोलून मी दोन शब्द थांबतो. आमचं रोजचं दैनंदिन कामकाज चालू असताना गावातील एक इसम भाऊसाहेब धनरामीसाठी हा दारू पिऊन आला व खुर्ची घेऊन बसला. मला म्हणे आम्हाला दाखला लगे आम्हाला दाखला दे लेकिन माझं काम चालू आहे शेजारी भाऊसाहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन तू तुझा दाखला घेऊ शकतो म्हणलं. मग तू काय करतो असे मला गाणी आशिवाय देतो बसला. मी तू माझ्या खुर्ची उठलो आणि भाऊसाहेबाकडे गेलो आणि त्याला पण म्हणलं चल बघू तिकडे भाऊसाहेब कसं भाऊसाहेबासमोर गेलं नेलं म्हणलं भाऊसाहेब याला यांचं कळलं असं दाखला देऊन टाका. मग तो म्हणे मग तू काय काम करतो म्हणे भाऊसाहेब सांगतो आणि तेव्हा त्यांनी माझ्या एक गालावर एक 2-3 फटके मारले. भाऊसाहेबसमोर हा प्रकार आमच्या ग्रामसेवकासमोर हा सर्व प्रकार घडला आहे. पण अशा समाज कंटकाची वेळच्या वेळेस बंदोबस्त झाला पाहिजे. आज आमचे सहकारी विजयर यांना जी मारहाण झाली हा असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी सदर इसमावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशन जमलो आहे. त्यांना तक्रार निवेदन दिलं आहे तर अशा घटना जर पुन्हा होत असेल तर याला आम्ही एकत्रित कठोर पावलं आमच्याकडून उचलावं लागणार. आमचे मित्र ग्रामपंचायत कर्मचारी विजय आहिरे हे आज सकाळी वर्षिंदे ग्रामपंचायत येथे 9 गेले असता 11:30 भाऊसाहेब विधाटे ही व्यक्ती ग्रामपंचायतला आली व आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दाखला मागितला. त्यांनी पट्टीभर असं बोलल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडे शाब्दिक चकमक झाली व याचा राग आल्याने भाऊसाहेब विधाटे यांनी आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण केली. असे हे प्रकार वारंवार घडू नये यासाठी मी प्रशासनाकडे एवढी विनंती करतो त्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.